हाय हॅलो नमस्कार, चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हाँगकाँग एअरपोर्ट आणि इथे तुम्ही काय काय करू शकता ते. सो स्टे ट्यून्ड. मुंबईहून 6 तासांच्या फ्लाईटनंतर मी सकाळी 8:30 वाजता हाँगकाँग एअरपोर्टला उतरले. सकाळी इथे पाऊस पडत होता आणि वातावरण खूप छान झालं होतं. इथे माझा 9 तासांचा लेओवर आहे. सो लेट सी व्हॉट वी कॅन डू. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता इथे तुम्हाला बसण्यासाठी खूप जागा आणि चेअर्स अवेलेबल आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चार्जिंग सॉकेट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्हाला लॅपटॉपवर काम करायचं असेल तर डेस्क पण अवेलेबल आहेत. सो लाँग लेओवरमध्ये तुम्ही इथे रिलॅक्स करू शकता. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॉशरूम्स. वॉशरूम अगदी स्वच्छ आणि ॲडव्हान्स आहेत. स्मार्ट सोप आणि वॉटर डिस्पेन्सर आहेत. इथे फ्री शॉवर एरिया देखील आहे जिथे तुम्ही आंघोळ करू शकता, फ्रेश होऊ शकता. तुम्हाला बोर होत असेल तर सगळीकडे अशा या मोठ्या टी व्ही स्क्रीन देखील लावलेल्या आहेत. 9 तास तुम्ही आणखी करणार तरी काय असं वाटत असेल तर ही पुढची गोष्ट पहा. इथे या तुम्ही व्ही आर गेम्स देखील खेळू शकता, तेही एकदम फ्रीमध्ये. त्यासोबतच थोडी फ्रेश हवा खायची असेल तर तुम्ही स्काय गार्डनला देखील जाऊ शकता. इथे छोटंसं गार्डन बनवलेलं आहे. एवढं सगळं करून देखील जर तुम्हाला बोर झालंच तर तुमच्याकडे ऑप्शन आहे ड्युटी फ्री शॉप्स. इथे खूप सारे मोठे मोठे ब्रँडचे ड्युटी फ्री शॉप्स अवेलेबल आहेत. जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, वर्साचे, स्टुअर्ट वेलिंग्टन, शनेल, लुई विटॉन असे खूप सारे मोठमोठे ब्रँड्सचे शॉप तुम्हाला इथे मिळतील. यासोबतच एअरपोर्टवरती मूवी थिएटर देखील आहे. जर तुमचा लेओवर लाँग असेल तर तुम्ही एखादी मूवी पाहण्याचा देखील प्लॅन करू शकता. लगेज ठेवण्याची सुविधा देखील इथे अवेलेबल आहे. तुम्ही काही पैसे देऊन काही ठराविक तासांसाठी किंवा पूर्ण दिवसांसाठी तुमचं लगेज तिथे ठेवू शकता. जेवणासाठी म्हणाल तर इथे असंख्य ऑप्शन्स अवेलेबल आहेत. टू बी ऑनेस्ट, इट इज हार्ड टू डिसाइड अँड हार्ड टू चूज बिकॉज द मेन्यू इज रिअली रिअली डिफरंट. पण माझ्या ओळखीचे डॉमिनोज आणि बर्गर किंग हे आउटलेटसुद्धा मला इथे दिसले. बाकी इथे इतर एअरपोर्टप्रमाणेच काही लाउंजेस देखील आहेत, जसं की प्लाझा प्रीमियम लाउंज, कॅथे पॅसिफिक लाउंज आणि बरेच काही. जर तुमच्याकडे एलिजिबल क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही या लाउंजमध्ये फ्री ॲक्सेस करू शकता. तिथे तुम्हाला फ्रीमध्ये बफेट आणि बऱ्याच काही सुविधा उपलब्ध केलेल्या असतात. सो तुम्ही ते ऑप्शन देखील एक्सप्लोअर करू शकता. या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करताना माझे 9 तास कसे संपले मला कळालंच नाही. माझी पुढची फ्लाईट जवळपास 10 तासांची होती, फ्रॉम हाँगकाँग टू ऑकलंड. फ्लाईट एकदम वेळेवर होती आणि लकीली माझं तिकीट प्रीमियम इकॉनॉमीमध्ये अपग्रेड झालं फ्रॉम इकॉनॉमी, थँक्स टू द एअरलाईन. माझा पुढचा प्रवास खूप छान झाला. आय वॉज व्हेरी हॅपी अबाउट इट, बट ॲट द सेम टाईम मला विंडो सीट नाही मिळाली. सो आय वॉज लिटल बिट सॅड अबाउट इट ॲज वेल, बट एनीवेज दॅट्स फाईन. फायनली आफ्टर 10 आवर्स ऑफ फ्लाईट आय रीच टू ऑकलंड एअरपोर्ट इन द मॉर्निंग आणि इथे देखील पाऊस सुरू होता. न्यूझीलंडमध्ये बायोसिक्युरिटी लॉज खूप स्ट्रिक्ट आहेत. तुम्हाला इथे येताना एक फॉर्म फिल करायला दिला जातो, त्यावर तुम्हाला काही डिक्लरेशन करायचे असतात. जसे की तुमचे बाहेर वापरलेले शूज असतील ज्याला चिखल माती लागलेली असेल किंवा धूळ असेल, त्यासोबतच काही लाकडी वस्तू असतील किंवा फ्रूट्स असतील, तुम्ही ते देखील न्यूझीलंडमध्ये घेऊन येऊ शकत नाही. जर तुम्ही असं काही सामान आणलेलं असेल तर तुम्हाला त्या फॉर्मवरती डिक्लेअर करावं लागतं. इनकेस तुम्ही डिक्लेअर केलं नाही आणि तुमच्याकडे ते सामान त्यांना चेकमध्ये सापडलं तर तुम्हाला मोठा फाईन लागतो. फाईन 250-300-500 डॉलर कितीही असू शकतो. एअरपोर्टमध्ये एंट्री केल्याबरोबरच तुम्हाला इथे ड्युटी फ्री शॉप्स मिळतात. त्याबरोबरच इथे टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरचे वेगवेगळे शॉप्स आहेत, तेथून तुम्ही सिम घेऊ शकता आणि हे सिम ॲक्टिवेट करायला तुम्हाला कोणतीही प्रोसेस नाही, हे ऑलरेडी प्री ॲक्टिवेटेड सिम्स असतात. त्यानंतर आहे तुमचं बॅग कलेक्शन एरिया जिथून तुम्ही तुमच्या लगेज बॅग्स कलेक्ट करू शकता. फायनली मी न्यूझीलंडला पोहोचले. नाऊ इट्स टाईम टू गो टू द हॉटेल. आजचा व्लॉग इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉगसोबत. टिल द टाईम टेक केअर, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.